साखरेचं उत्पादन कमी करून इथेनॉल उत्पादित केलं तर कारखाने तोट्यात जात नाहीत तर अधिक फायद्यात जातात, कारण 1% रिकव्हरी कमी केली तर 9 लिटर इथेनॉलचं उत्पादन होतं। म्हणजे एका बाजूला 1% रिकव्हरी कमी केली म्हणजेच 10 किलो साखर कमी झाली, 10 किलो साखरेचे पैसे झाले 310 रुपये सरकारनं बांधून दिलेल्या दराप्रमाणे, मात्र दुसऱ्या बाजूला 9 लिटर इथेनॉलचे पैसे झाले 549 रुपये, म्हणजे 549 वजा 310 249 रुपये अधिक मिळतात साखर कारखान्यांना 1% रिकव्हरी कमी केल्यानंतर। शिवाय एनर्जी सेव्हिंग म्हणून उत्पादन खर्च कमी होतो, हा भाग वेगळाच। तेव्हा अनेक कारखान्यांनी यावर्षी इथेनॉलचं उत्पादन केलेलं आहे म्हणून टनाला 200 रुपये एफआरपीपेक्षा जास्त द्यायला त्यांना काहीच अडचण नाही। हाच निर्णय आपल्याला 21व्या ऊस परिषदेमध्ये घ्यायचा आहे आणि त्यासाठी 15 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता जयसिंहपूरला मोठ्या संख्येनं या।